प्रगट दिनानिमित्त दर्शनाकरिता पायीवारी शेगावला जाणाऱ्या दोन भक्तांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदतीचा हात म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी अकोट तालुक्यातील पडसोद या गावी येऊन मृतकाच्या कुटुंबियांना 7 लाख रुपयांची मदत दिली. अकोट तालुक्यातील पडसोद येथील वारकरी श्याम गोपाल तिव्हाणे व विशाल संजय पाटेकर यांचा शेगाव मार्गावर लोहारा नजीक टिप्परने धडक दिल्याने 14 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतकाचे नातेवाईक व पडसोद ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. हलाकीची परिस्थिती असलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी याकरिता शिवसेनेच्या वतीने आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता म्हणून आमदार नितीन देशमुख यांनी मृत भक्तांच्या घरी जाऊन कुटुंबियांना शिवसेनेच्या वतीने प्रत्येकी 50,000 रुपये रोख तर कंत्राटदाराकडून प्रत्येकी 3 लाख रुपयांचा धनादेश अशी एकूण 7 लाखाची मदत सुपूर्द केली. यावेळी आमदार नितीन देशमुख व शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांनी मृत कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना सदैव राहील तसेच मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यांना मदत मिळून देण्याचे सांगितले. यावेळी गोपाल दातकर, राहुल कराळे, श्याम गावंडे, प्रशांत अढाऊ, गोपाल म्हैसने, राजू राठी तसेच पडसोदचे सरपंच, उपसरपंच व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट.